नाशिक जिल्ह्यासह गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत गिरणा धरणात 91.82% पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणाचे 2 दरवाजे 1 फुटाने उघडण्यात आले आहे. 2476 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात करण्यात येत असल्याने गिरणाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणात सुमारे 92% जलसाठा झाला आहे. जुलै महिन्यातच धरण 92% भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. धरणातून सुरुवातीला 20,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यानंतर आज शनिवारी दुपारी धरणाचे वक्रद्वार क्रमांक 1 व 6 प्रत्येकी 1 फुटाने उघडण्यात आले आहे. त्याद्वारे नदीपात्रात 2476 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणाऱ्या पावसाची आवक बघता पावसाचा विसर्ग कमी जास्त करण्यात येत आहे. गिरणा नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, नागरिकांनी नदीत जाऊ नये व तसेच गुरेढोरे नदीजवळ ठेवू नये असे आवाहन गिरणा पटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील हंतूर धरणाचे देखील 41 पैकी 36 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 46,863 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात करण्यात येत आहे.